नाही मला माहिती आहे माझ्या चार कार्यकर्त्यांना तडीपारीची नोटीस आलेली आहे मला वाईट वाटतं की चारही कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते त्यांच्यावरचे जे गुन्हे आहेत ते राजकीय गुन्हे आहेत असे राजकीय गुन्हे असताना त्यांना तडीपार करणं हे सुडाचं आणि द्वेषाचं राजकारण आहे हे म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देणं म्हणजे मला त्रास देण्यासारखं आहे आणि ठाण्यामध्ये हे चालू आहे दुर्दैवाने मला वाटतं पोलीस काय करतात आमची एवढे वर्ष सत्ता होती तेव्हा विरोधात असलेल्या शिवसेनेच्या किती जणांना आम्ही तडीपार केली होती किंवा आम्ही सांग मी तर कधी या लफड्यात जातच नाही मी माझ्या आयुष्यात कोणी कोणाला तडीपार करा कोणाला केसमध्ये फसवा कुठे पोलिसांकडे घेऊन जा पोलिसांना तिथे बसून सांगा की याला फसवा गृहमंत्र्यांचा फोन आणा हे माझे धंदेच नाहीत मी बत्तीस पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये कोणाला फसवला आहे असं एकही माणसाने पुढे येऊन सांगावं हे माझं कामच नाही आपलं राजकारण आपण करावं ना त्याच्यासाठी पोलीस कशाला पाहिजेत मध्ये जेव्हा तुमची ताकद कमी असते तेव्हा तुम्ही प्रशासनाची मदत घेता काय ते गरीब पूर्ण कोणावर एक केस कोणावर दोन केस त्या अभिजित पराव पवारवरती एक ती मारामारीची केस आहे बाकी सगळ्या पोलिटिकल केसेस आहेत तो हेमंत वाणी एक मारामारीची केस बाकी सगळ्या पोलिटिकल केसेस मग काढा ना सगळ्यांचेच काढा किती केसे किती केसेस आहेत आणि किती किती मर्डर आणि कसे कसे बाहेर आहेत माझीशी वाद घालायचं असेल तर यासमोर मी नावासकट सांगतो विठाव्यापासनं वागडी स्टेटपर्यंत आणि या कोपरीपासनं ते घोडबंदाच्या शेवटच्या टोकापर्यंत कोणावर किती केसेस आहेत खंडण्याचे किती आरोप आहेत तीनशे सात किती जणांवरती आहे ठीक आहे आमच्या पोरांना तुम्ही बाहेर घालवलं चांगलं आहे काय वाईट लोकांना कळतं ना लोकांना कळतं ना, ना, ना सुडाचण द्वेषाचं राजकारण कसं करतायत माझ्यावरती एक जुना खटला आहे त्या खटल्यामधल्या एका आरोपीला असंच पटवून फिटवून त्याला आता माझ्या विरुद्ध माफीचा साक्षीदार केलाय म्हणजे किती खालच्या लेवलला घसरतात आणि तुम्हाला काय वाटतं बाहेर पडत नाही या सगळ्या गोष्टी की किती पैशाचा व्यवहार झाला काय झाला कसा झाला कुठे झाला हे सगळं बाहेर पडत असतं कारण का ते ओरिजिनल काहीच नाहीये तो काय मोठा खून होता का असा काहीतरी मोठा हल्ला होता अरे याला माझा नागडा फोटो टाकायचा माझ्या आईवरती बोलायचं माझ्या बापावरती बोलायचं माझ्या बहिणीवरती बोलायचं माझ्या बायको बायको आणि पोरींबद्दल बोलायचं सा। सातत्यानं चार वर्ष आमच्या मागे लागायचं आणि आमच्या एका कार्यकर्त्याने झापड लावली तर फार म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून सी पीपर्यंत सगळे कामाला लागलेत का आम्हाला काही इज्जत नाही मी टाकतो तुम्हाला सगळ्यांचे नागडे फोटो आणि बघू तुम्ही काय ॲक्शन घेतं ते आम्ही बोलत नाही द्या ठीक आहे चला घ्या सुडाचं राजकारण जेवढं करायचं तेवढं करा की कर्नाटक तो झाकी आहे महाराष्ट्र बाकी आहे तुम्ही जेवढा उडायचं राजकारण कराल तेवढ्याच मतदार तुम्हाला खाली खेचत जातील महाविकास आघाडीची बैठक आहे हां असं मला कळतंय आहे म्हणजे मला काय ते डिटेल माहीत नाही आहे पण ती मोठ्या लोकांची बैठक आहे आमच्याकडनं दोन जण आहेत जयंत पाटील आणि अजित पवार तेव्हा ती मोठ्यांची बैठक आहे आपलं काय त्याच्यात आपण कार्यकर्ते आहोत आपण आपलं रस्त्यावरची कामं करायची मिटिंगचा जास्तीनं विचार करायचा